आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये यशस्वी खेळाडूंचा सत्कार. सुवर्ण कन्यांनी शाळेचे शहराचे नाव उज्ज्वल केले. आमदार पाटील. इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूलच्या सुवर्ण कन्यांनी केवळ आपल्या शाळेचेच नव्हे तर इचलकरंजी शहराचे नाव उज्ज्वल केले आहे, असे गौरवोद्गार शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी काढले. येथील व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी दिल्ली येथे भारत सरकारच्या वतीने आयोजित इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये कुमारी तृप्ती माने हिने 58 किलो वजनी गटात 172 किलो वजन उचलून सुवर्ण पदक, तर कुमारी स्नेहल भोंगाळे, कुमारी श्रेया गणमुखी, कुमारी प्रतीक्षा साटे यांनी वेगवेगळ्या गटात कांस्य पदक पटकावल्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी हातकणंगलेच्या नायब तहसीलदार सौ अर्चना पाटील या प्रमुख उपस्थित होत्या. आमदार उल्हास पाटील पुढे म्हणाले, खेळामुळे जगणे परिपूर्ण बनते. जीवनात येणाऱ्या सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची प्रेरणा खेळानेच मिळते, पण दुर्दैवाने शिक्षण प्रणालीत खेळाला हवे तितके प्राधान्य दिले जात नाही. पण वेटलिफ्टिंग सारख्या पुरुषी खेळात इचलकरंजीच्या ज्या कन्यांनी यश मिळवले आहे त्या भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी कुमारी तृप्ती माने, स्नेहल भोंगाळे, श्रेया गणमुखी, प्रतीक्षा साठे याचबरोबर महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक विश्वनाथ माळी, क्रीडा शिक्षक गणपती बरगाले, अश्विनी कांबळे यांचा सत्कार आमदार उल्हास पाटील व सौ अर्चना पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनील नवाल, उपाध्यक्ष गोंगटे, दीपक राशिनकर, सचिव गुस इंगळे, कौशिक मराठे, पोद्दार सर या मान्यवरांबरोबरच मुख्याध्यापिका सौ एम बी माने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक उपमुख्याध्यापक संभाजी खोचरे यांनी केले, आभार पर्यवेक्षक अशोक खोत यांनी मानले, तर सूत्रसंचालन सौ अर्चना दाभोळे यांनी केले. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून संदीप इंगळे.